पाहूयात पुढची बातमी. छगन भुजबळांनी मनोज सरांगेंवरती घणाघाती टीका केली आहे. पंकज भुजबळ यांना अडवलं, ते लोक कोण होते, काय होते ते बघितलं पाहिजे. मराठा समाजाचे लोक होते का हे पोलिसांनी बघावं. भुजबळ कुटुंबीय आले तर मारा असं म्हणतात, मात्र भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं आहे, घाबरणार नाही असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता ह्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही, ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. आणि कोण या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडते आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल, परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे ह्या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.